सांगली जिल्ह्यातील वाळवा शिराळा परिसरात शिवाजी क्रीम प्रोसेस साखर कारखान्याने 2017-18 शेतकऱ्यांची उसाची बिले न दिल्याने शेतकऱ्यांनी पुण्यातील साखर संकुलनमध्ये प्रशासक उत्तम इंदलकर यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केलंय. संबंधित साखर कारखान्यावर कारवाई करावी ही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान प्रशासक उत्तम इंदलकर यांनी संबंधित कारखान्यावर कारवाईचे आश्वासन दिले असून त्यांनी नोटीसही दिली आहे. आमचं सांगली जिल्ह्यातून वाळवा आणि शिराळा तालुका आणि परिसरातील साधारणतः 4 ते 4.5 हजार शेतकऱ्यांची 9 कोटी एवढं ऊस बिलापोटीचं देणं आमदार शिवाजी नाईक यांच्याकडून येणं आहे. तर त्याच्यासाठी वेळोवेळी संघटना, प्रहार संघटना आणि शेतकरी यांनी मिळून ठिय्या आंदोलन असेल, त्यानंतर निषेध म्हणून आमदार साहेबांना गाजराचा हार असेल, त्यानंतर प्रशासनाला घेराव असेल, अशा पद्धतीचे आंदोलन करून अक्षरशः शेतकरी वैतागलेला आहे. आणि त्या पूर्ण ह्या गोष्टीला सिस्टमला कंटाळून आज साखर संकुलामध्ये त्यांनी सकाळपासून ठिय्या धरलेला आहे. जोपर्यंत या ठिकाणी शेतकऱ्यांची बिलं मिळत नाहीत तोपर्यंत प्रहार संघटना आणि शेतकरी येथून उठणार नाही.